नमस्ते स्टूडेंट्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न द टॉपिक 3 इंडाइसेस एंड क्यूब रूट। तर आज अपन इंडाइसेस एंड क्यूब रूट म्हणजे घन घातांक आणि घनमूळ हा पाठ अपन पाहणार आहोत। त्याआधी अपन पाहणार आहोत व्हाट इज मीन बाय क्यूब, घन म्हणजे काय। लुक एट दिस हियर राइट डाउन द डेफिनेशन ऑफ क्यूब। इथे क्यूब म्हणजे घनची व्याख्या तुम्हाला इथे लिहिलेली दिसते। इन मॅथ्स ए क्यूब इज अ नंबर मल्टीप्लाइड बाय इटसेल्फ 3 टाइम्स। म्हणजे काय, तर गणिती भाषेमध्ये एकच संख्या 3 वेळा गुणून आलेला गुणाकार म्हणजे घन होय। तर क्यूब म्हणजे काय, तर एकच संख्या जेव्हा 3 वेळा गुणाकार केल्यानंतर आलेला गुणाकार म्हणजेच काय असतो, तो क्यूब म्हणजेच त्याला घन असं आपण म्हणतो। फॉर एक्झाम्पल, टू क्यूब ऑफ 2 इंग्लिशमध्ये कसं वाचणार, हाऊ टू रीड धिस, क्यूब ऑफ 2 म्हणजेच 2चा घन बरोबर, 2चा घन म्हणजेच 2 या नंबरचं मल्टिप्लिकेशन 3 टाइम्स करायचं आहे। 2 मल्टिप्लाइड बाय 3 टाइम्स, ओके, 2 मल्टीप्लाय 2 इज इक्वल टू 8। या तिघांचं मल्टिप्लिकेशन काय, तर 2 2 4 4 2 8 म्हणजेच 2चा 3रा घात बरोबर 2चा 3 वेळा गुणाकार केल्यानंतर त्यांचा गुणाकार येतो 8। 2 × 2 × 2 × 2 = 4 4 × 8, ओके। हे झालं एक्झाम्पल घन। घन म्हणजे काय हे कळालं की गणिती भाषेमध्येच त्या एकाच संख्येचा 3 वेळा आलेला गुणाकार म्हणजेच आपण त्याला घन असं म्हणतो, क्यूब। बट टुडे वी आर गोइंग टू लर्न द लॉज ऑफ इंडायसेस। ऑलरेडी यू हॅव लर्न इन प्रिवियस स्टँडर्ड 7th स्टँडर्ड द इंडायसेस। हा टॉपिक तुम्ही 7th स्टँडर्डमध्ये पाहिलेला आहे, ओके, तेच आपण रिकॉल करणार आहोत, ओके। इफ एम अँड एन आर इंटीजर्स, म्हणजेच जर एम व एन या पूर्णांक संख्या असतील तर घातांकांचे नियम पुढील प्रमाणे आहेत, जे तुम्ही इयत्ता 7वीमध्ये शिकलेला आहात, ओके। फर्स्ट लॉ आहे ए रेस टू एम इन टू ए रेस टू एन। हाऊ टू रीड दिस, ए रेस टू एम इन टू ए रेस टू एन इज इक्वल टू काय रूल आहे, तो पाया समान असताना घातांकांची बेरीज करतो, म्हणजे ए रेस टू एम प्लस एन हा असा पहिला रूल आहे। म्हणजेच एचा एमवा घात गुणले एचा एनवा घात बरोबर एचा एम प्लस एनवा घात, ओके। देन सेकंड एक्झाम्पल, सेकंड रूल आहे ए रेस टू एम डिवायडेड बाय ए रेस टू एम डिवायडेड बाय ए रेस टू एन, ए रेस टू एम डिवायडेड बाय ए रेस टू एन इज इक्वल टू ए रेस टू एम मायनस एन बरोबर या रूलच्या अपोजिट रूल आहे। जेव्हा पाया समान आहे, घातांकांची आपल्याला डिवायडेशन दिलं असेल, भागाकार दिला असेल, तर आपण घातांकांची काय करतो, वजाबाकी करतो, म्हणजे ए रेस टू एम डिवायडेड बाय ए रेस टू एन इज इक्वल टू ए रेस टू एम मायनस एन, म्हणजेच एचा एमवा घात भागिले एचा एनवा घात बरोबर एचा एम वजा एनवा घात, ओके। देन थर्ड रूल आहे ए इंटू बी ब्रॅकेट रेस टू एम, असं असेल ए गुणले बी ब्रॅकेट रेस टू एम, म्हणजे ए गुणले बी कंसाचा एमवा घात असेल तर एचाही एमवा घात होतो गुणले बीचा एमवा घात, म्हणजे ए रेस टू एम मल्टीप्लाइड बाय बी रेस टू ऑल्सो एम, म्हणजेच ए गुणले बी कंसाचा एमवा घात बरोबर एचा एमवा घात गुणले बीचा एमवा घात। देन फोर्थ रूल आहे आपला ए रेस टू 0 इज इक्वल टू ऑलवेज 1, म्हणजे कोणत्याही संख्येचा घातांक हा 0 असेल तर येणारे उत्तर 1 येतं, ओके। ए रेस टू 0 इज इक्वल टू 1 म्हणजे एचा 0वा घात बरोबर 1। देन फिफ्थ रूल आहे आपला ए रेस टू मायनस एम, ए रेस टू मायनस एम इज इक्वल टू एचा वजा एमवा घात असेल तर येणारं उत्तर येतं 1/a^m, म्हणजे 1/a^m बरोबर आहे एचा एमवा घात। देन सिक्स्थ रूल आहे आपला
ए रेस टू एम ब्रैकेट रेस टू एन इज इक्वल टू ए चा एम गुणले एन, ए चा एम एन घात म्हणजेच काय, ए चा एमवा घात कंसाचा एनवा घात म्हणजेच ए चा एम गुणले एनवा घात. ओके, देन सेवेंथ रूल आहे ए अपॉन बी ब्रैकेट रेस टू एम. असं जर असेल तर तुमचं उत्तर येतं ए चाही एमवा घात भागिले बी चाही एमवा घात. ए अपॉन बी कंसाचा एमवा घात म्हणजेच ए चा एमवा घात भागिले बी चा एमवा घात. बरोबर आहे, म्हणजेच ए डिवायडेड बाय बी ब्रॅकेट रेस टू एम इज इक्वल टू ए रेस टू एम डिवायडेड बाय बी रेस टू एम. ओके, देन नेक्स्ट एट नंबर रूल आहे आपला. ओके, सेवन एट नंबर रूल आहे, तो रूल काय आहे पहा. ए अपॉन बी, ए अपॉन बी ब्रॅकेट रेस टू मायनस एम, इथे आपण प्लस एम पाहिलं होतं, आता आपण मायनस एम पाहिजे असेल तर तो काय होतो, त्याचा फक्त रेस ए अपॉन बी असेल, त्याचा मायनस एम वा घात असेल, तर येणारं उत्तर हे बी अपॉन एम म्हणजे ए अपॉन बीचा रेसिप्रोकल बी अपॉन ए ब्रॅकेट रेस टू एम असा त्याचा रूल तयार होतो. ए अपॉन बीच्या ऐवजी बी अपॉन ए येतं आणि मायनस एमच्या अपोजिट पॉझिटिव्ह एम. देन नाइंथ नंबर रूल आहे, ए रेस टू वन इज इक्वल टू अल्वेज ए, म्हणजे कोणत्याही संख्येचा घातांक एक असेल तर उत्तर हे येणारी संख्याच येते म्हणजे ए. ए रेस टू वन, ए चा घातांक वन असेल तर येणारं उत्तर ए येतं. ओके, दीज आर दी मोस्ट इम्पॉर्टंट नाईन रूल्स बेस अपॉन द लॉज ऑफ इंडायसेस. हे घातांकांचे नियम, नऊ घातांकाचे नियम आहेत, त्याच्यावरती आपण नेक्स्ट उद्याच्या तासिकेला आपण या एक्झाम्पल या रूल्सवर आधारित लॉज ऑफ इंडायसेस म्हणजे घातांकांच्या नियमावर आधारित काही एक्झाम्पल्स आहेत त्या आपण सॉल्व्ह करणार आहोत. ओके, बट तुम्हाला हे एक्झाम्पल, तुम्हाला हे लॉज ऑफ इंडायसेसचे जे रूल आहेत, घातांकांचे नियम आहेत, ते वहीमध्ये राईट डाऊन करायचे आहेत आणि ते पाठ करायचे आहेत. हे जर पाठ असतील तर आपल्याला हा पुढचा जो टॉपिक आहे तो तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. ओके, डू यू अंडरस्टँड स्टुडंट. ओके, टुडेज होमवर्क आपला आहे राईट द ऑल लॉज ऑफ इंडायसेस इन युअर नोटबुक. हे सर्व घातांकांचे नियम तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत आणि ते पाठ करायचे आहेत. ओके, थँक्यू. डेफिनेशन पण पाठ करायची. ओके.